ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी नाना पटोलेंबाबत तक्रार दाखल केल्याचं कळतंय, कारण जागा वाटपाच्या बैठकीमध्ये पटोले असतील तर ठाकरेंचे नेते उपस्थित राहणार नाहीत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांनी ही भूमिका बजावली आहे। पटोलेंच्या भूमिकेमुळे जागा वाटपामध्ये अडसर येतो असं सुद्धा ठाकरेंच्या नेत्यांचं म्हणणं आहे, आणि ठाकरेंची शिवसेना जागा वाटपावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचंही कळतंय। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत आहे। चेतन, आपण 2 दिवस अगोदर जर पाहिलं तर नाना पटोले जिथे जातील तिथे स्वतःच नेत्यांची किंवा उमेदवारांची नावं घोषित करतायत आगामी विधानसभांबाबत, त्यासाठीच ही नाराजी असल्याचं बोललं जात आहे का, आणि नेमकं काय म्हणणं आहे या नेत्यांचं? श्रद्धा, खरं तर आचारसंहिता लागू झाली आहे, काहीच दिवस शिल्लक आहेत विधानसभा निवडणुकीसाठी, आणि यापूर्वी महाविकास आघाडीचं जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे, जागा वाटपाचं जे सूत्र आहे, हे आपण म्हणजे झालं पाहिजे होतं, यावर निर्णय झाला पाहिजे होता। म्हणजे प्रत्येक पक्षाला, मित्र पक्षाला आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करता येतील, मात्र महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं घोडं अडलं आहे। महाविकास आघाडीमध्ये 250 ते 60 पर्यंत जागा वाटपाचं सूत्र हे ठरलंय, मात्र पुढील जागेंसाठी अद्यापही निर्णय झालेला नाही, त्यामुळे जागा नेमक्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल हे आता स्पष्ट झालेलं नाही। या सर्व गोष्टींवर आता नवीन एक गोष्ट आपण पाहतोय, ज्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून असं म्हटलं जात आहे की नाना पटोले जर महाविकास आघाडीच्या बैठकीत असतील जागा वाटपाच्या, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्या बैठकीला उपस्थित राहणार नाही आहेत, कारण की नाना पटोले आग्रह करत असलेल्या जागा किंवा नाना पटोले आग्रह करत असलेल्या ज्या विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या जागेंवर ते जे आग्रह करतायत त्या संदर्भात काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही आग्रह असल्याने त्याचा निकाल काही लागत नाही, आणि त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला हा ठरत नसल्यामुळे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे उमेदवारी जाहीर करण्यासाठी लेट होत असल्याने कदाचित हा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेण्यात आला असेल। मात्र आपण पाहिलं असेल तर यापूर्वी देखील नाना पटोले यांनी काँग्रेसचे उमेदवार देखील कोण असतील, कसे असतील, कुठून कोणत्या विभागातून कोणत्या विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस निवडणूक लढवेल हे देखील जाहीर केलं होतं। तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना मात्र अजूनही काही जागांसाठी आग्रही आहे, आणि या जागेंसाठी आपण पाहिलं असेल तर त्या अजून महाविकास आघाडीचा फॉर्म्युला हा काही ठरत नाहीये। एकंदरीतच पाहिलं तर नाना पटोले यांच्याशी आता या संदर्भात चर्चा नाही करायची असं धोरण काय ठाकरेंच्या शिवसेनेकडून आखलं गेलं आहे, कारण की ठाकरेंच्या शिवसेनेचे महाविकास आघाडीतील जे नेते आहेत हे थेट काँग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी बोलत आहेत, त्यांच्या दिल्लीतील नेत्यांशी थेट चर्चा करत आहेत, त्यामुळे यापुढे जे काही महाविकास आघाडीतील निर्णय होतील ते दिल्लीतील काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी आपण चर्चा करून सोडवू असं देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे। हो चेतन, पण विशेषतः आपण जर पाहिलं तर विदर्भामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि पटोलेंमध्ये वाद आहे असं कुठेतरी चर्चा आहेत असं कुठेतरी दिसतंय, आणि दुसरीकडे ही जी नाराजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त केली जाते त्यावर पटोलेंचं काही स्पष्टीकरण आलेलं आहे का? नक्कीच, जर आपण पाहिलं असेल तर महाविकास आघाडीचा जागा वाटपाच्या जेव्हापासून बैठका सुरू झाल्या तेव्हापासून आपण पाहतोय तर विदर्भाच्या, खास करून पूर्व विदर्भ असेल, या विदर्भातल्या जागेंसाठी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होत्या, आणि यामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होती, मात्र त्यावर अद्यापही कोणता निर्णय झालेला नसल्याचं कळतं आहे। काँग्रेस आपला बालेकिल्ला असलेला विदर्भातली विधानसभा कोणतीही सोडायला तयार नाही आहे, आणि शिवसेना देखील आपण पाहिलं असेल रामटेक सारखी जागा शिवसेनेनी लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला दिली होती, मात्र आता रामटेक सारखा जो विधानसभा मतदारसंघ आहे हा आपल्याला भेटावा यासाठी ठाकरेंची शिवसेना देखील आग्रही आहे, त्यामुळे विदर्भातल्या खरं तर जागा आहेत या जागा खूप महत्वपूर्ण असतील, काँग्रेस असेल किंवा ठाकरेंची शिवसेना असतील या दोन्ही पक्षांसाठी या जागा महत्वपूर्ण आहे। आणि बरोबर आहे, पण ही जी भूमिका आहे शिवसेनेच्या नेत्यांची त्यावर आता नाना पटोलेंचं काय स्पष्टीकरण येतं किंवा ते काय बोलतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी चेतन।